नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधलं आदिवासी उठाव या लेक्चरमधलं दुसरं या सिरीजमधलं दुसरं लेक्चर बघतो आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता तर बघूयात आजचे महत्त्वाचे जे आदिवासी उठाव आहेत तिच्यामध्ये पहिला जो आहे तो चुआर अपरायझिंग आहे आता याचा जो कालावधी आहे तो, काला तो सतराशे सहासष्ट ते सतराशे बहात्तर त्याच्यानंतर सतराशे पंच्याण्णवमध्ये परत झाला होता मग अठराशे सोळामध्येही झालेला आहे तर चुवारचा उठाव जो आहे तर तो बंगालमध्ये झाला होता आणि याचा जो एकंदरीतच हे होता बंगालमधला म्हणजे प्रभाव क्षेत्र जे आहे ते मिदनापूर डिस्ट्रिक्ट जे आहे बंगालपूल बंगालमधलं सो मिदनापूर जिल्हा आणि याचा मेजर इशू जो होता तो परत तोच आहे की एकंदरीतच ब्रिटिश ज्या पद्धतीने हा ना म्हणजे एक्सप्लॉयटेशन करत होते मैच्यामध्ये एकतर दुष्काळ आहे फेमिन एक, एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर लँड रिव्हेन्यू जो होता म्हणजे जमिनीचे जे कर होते ते मोठ्या प्रमाणावर वाढले होते आणि टिपिकली जे आहे तर याच्यामुळे हा उठाव झाला होता सगळा तर हे एक लक्षात ठेवा च्युआर ऑफ बंगाल बंगालमध्ये झालं होतं त्याच्यानंतर रामोसी रिवोल्ट आता बघा रामोस यांचा जो उठाव आहे तो अठराशे बावीस आणि अठराशे पंचवीस ते अठराशे सव्वीस आता या दोन फेजेस आहेत त्या दोन्ही फेजेस आपण बघूयात सुरुवातीला जे आहे तो अठराशे बावीसचा जो उठाव होता रामोशांचा तर तो कुणाच्या खाली होता तर चित्तर सिंह यांच्या खाली होता आणि अठराशे पंचवीस ते अठराशे सव्वीस हा जो आहे तर हा उमाजींच्या नेतृत्वाखाली होता सो उमाजी नाईक है ना तर हे दोन महत्त्वाचे लीडरशिप आहेत वेगवेगळ्या काळात दोन उठाव झालेले हो आहेत तर ते नीट लक्षात ठेवायचे आता ऑब्वियसली याचा मुद्दा तोच होता परत लँड रिव्हेन्यू जो आहे जमिनीचा जो कर आहे तो मोठ्या प्रमाणावर होता आणि त्याच्यामुळे रामोशांचा उठाव झाला होता ठिकाण जे आहे ते आहे सातारा है ना सातारा तर ते एक लक्षात ठेवा ठिकाण ओके साताऱ्यामध्ये आहे दुसरा मुद्दा जो होता की लिटरली मैं परत उमाजींच्या वेळेस अठराशे पंचवीस सव्वीसमध्ये मग त्याच्यानंतर जवळपास तीन वर्षापर्यंत हे कंटिन्यूड होतं आणि थ्री इयर्स चाललं होतं हे सगळं परंतु नंतर जे होतं की लँड रेव्हेन्यू आणि त्या ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी वर्कआउट करण्यात आल्या याच्याशी रिलेटेड अजून एक नाव आहे तेही लक्षात ठेवाल दत्तात्रय पालकर ओके ते तेही या रामोशी उठावाशी संबंधित आहेत तर रामोशी उठावाबद्दल एवढं याचं बेसिक जे आहे तेच लँड रेव्हेन्यू आणि याच्यात एक दुसरी गोष्ट परत दुष्काळ फेमिन पुढचा जो मुद्दा आपला तो आहे खोंड अप्रायझिंग अठराशे सदोतीस ते अठराशे छप्पन्न आता ॲक्च्युली आता हे जे खोंड्स आहेत तर, तेक उठर तर तमिल ते कुठं राहायचे तर, तर तमिळनाडू ते बंगाल हा ना त्याचा जो एक रिजन आहे तमिळनाडू टू बेंगॉल म्हणजे यात पूर्ण दक्षिण तर तुम्ही जर हे असं बघितलं तर लिटरली हा असा पट्टा आहे तमिळनाडू ते बेंगॉल की जिच्यामध्ये हे जे खोंड आदिवासी होते तर ते राहत होते ओके सो खोंडांचं क्षेत्र जे आहे तर ते एक महत्त्वाचं आहे आणि इथं तो सगळा उठाव झाला होता अठराशे सदोतीस ते अठराशे छप्पन्नपर्यंत याच्यामध्ये जी लिडरशिप आहे त्याचं लिडरचं नाव आहे चक्र बिसोई ओके सो लिडर आहे चक्र बिसोई आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की चक्र बिसोईचा अर्थ काय होता की म्हणजे यंग राजा म्हणजे तरुण राजा ओके चक्र बिसोई जे आहे त्याचं ॲक्च्युली मिनिंग जे आहे ते यंग राजा तरुण राजा आता याच्यामध्ये काय मुद्दा होता ना की खोणच्या बाबतीमध्ये एक यांची एक प्रथा होती या खोंड जमातीची ती प्रथा होती ह्युमन सॅक्रिफाईस माणसाचा बळी देण्याची यांच्यामध्ये प्रथा होती याचा रेफरन्स तुम्हाला जर लागला असेल की आपण ज्या वेळेस हे सगळे गव्हर्नर जनरल वगैरे बघत होतो तर तिथं आपण हे बघितलं होतं है ना तर सांगा बरं या काळामध्ये कुठला हा ना गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होतं की ज्यांनी हे ही प्रथा थांबवली होती तर ह्युमन सॅक्रिफाईस या प्रथेला काय म्हटलं जातं मरी हा असं म्हटलं जायचं त्यांच्या भाषेच्यामध्ये ह्युमन सॅक्रिफाईस आणि हे पण बंद केलं होतं त्याच्यानंतर ब्रिटिशांनी टॅक्सेस लावले होते यांच्यावर नवनवीन टॅक्सेस वाढवले होते तर तोही मेजर इशू होता त्याच्यानंतर जमीनदार ओके तर त्यांचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर साहूकार ओके म्हणजे मनी लँडर तर या सर्वांचा प्रॉब्लेम हा ना सर्व शोषण करतायत तर त्याच्यामुळे हे जे होतं की सगळा उठाव झाला होता आणि एकंदरीतच चक्रविसोईने याचं नेतृत्व केलं परंतु चक्रविसोई जो आहे तो अठराशे ला डिसॅपियर झाला ओके ऑब्वियसली डिसॲपियर झाला म्हटल्यानंतर तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग आता विथाऊट लीडर गोष्टी कशा असणार तर त्याच्यानंतर मग हे जे सगळं होतं की ते वर्कआउट झालं नाही पण याच्यानंतर चक्रविसोईनंतर जो लिडर होता की ज्यांनी हे पुढं नेण्याचा प्रयत्न केला होता त्याचं नाव पण लक्षात ठेवा त्याचं नाव आहे राधाकृष्ण दंडसेना परंतु हे इतकं वर्क झालेलं नाही आहे है ओके जेवढं जी चक्र चक्रबिसोईनी आणली होती ती एवढी वर्क झाली नाही राधाकृष्ण दंडसेनानी हे वर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते तेवढं झालं नाही आणि चक्रबिसोई डिसअपियर झाल्यानंतर मुवमेंट थांबली पुढची जी मुवमेंट आपली ती आहे नाईकडा रिवोल्ट अठराशे अठ्ठावन्न याचं जे लीडरशिप आहे ती आहे रूप सिंह ओके तर ही व्यक्ती याच्याशी रिलेटेड आहे नाईकडा रिव्होल्ट आता हे ॲक्च्युली जे काय आहे की नाईकडा फॉरेस्ट ट्राईब तर आता ही नायकडा फॉरेस्ट ट्राईब जी आहे तर ती कुठं होती तर दोन राज्य आहेत एम पी मध्य प्रदेश आणि गुजरात ओके तर तिथं होतं तर यांनी जो रिव्होल्ट केला होता तो अगेन्स्ट ब्रिटिश होता ॲज वेल एज हिंदू जे होते त्यांच्या अगेन्स्ट पण होता हां की तू रिलिजियस इशू पण होता याच्यामध्ये की जे काही रिलिजियस त्यांच्यावर स्वतःचा धर्म इम्पोज करण्याचे प्रयत्न वगैरे तर यांनी अटॅक पण केला होता अठराशे अडुसष्टमध्ये पोलीस स्टेशन्सवर ओके आणि यांचा जो एकंदर ध्येय काय होतं यांचं तर धर्मराज नावाची गोष्ट स्थापन करायची है होती यांना धर्मराज मग तिथं ब्रिटिश किंवा जे हिंदू त्यावेळेस यांना त्रास देत होते तर ते सर्व बाजूला सारून धर्मराज स्थापन करायचा त्याच्यासाठी नायकडा रिवोल्ट झाला होता अठराशे अठ्ठावन्न खारवार अप्रायझिंग आता खारवार अप्रायझिंगबद्दल असे खूप टिपिकल डिटेल्स नाही आहेत पण अठराशे सत्तर नंतरच्या याच्यामध्ये खारवार अप्रायझिंग आपल्याला दिसतं आणि संताल रिबेल जे होतं तर संताल रिबेल जे होतं की ते सगळा संतालांचा उठाव ब्रिटिशांनी हाणून पाडल्यानंतर जे काही झालं होतं तर ते खारवार अप्रायझिंग होतं आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की मोनोथेइजम ह ना एकाच एकेश्वरवाद आणि त्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ब्रिटिशांद्वारे वाढवले जाणारे रेव्हेन्यू किंवा कर जो वाढवला जात होता तो तर खारवार अप्रायझिंगचा एवढा आहे का याचे खूप काही जास्त डिटेल्स मिळत नाही त्यानंतर कोया रिबेलियन हे महत्त्वाचं आहे बघा कोया रिबेल अठराशे एकोणऐंशी ते अठराशे ऐंशी तर ह्याच्यामध्ये जो काही आंध्र प्रदेश आणि ओरिसाचा प्रदेश आहे आंध्रा अँड ओरिसा आणि याच्यामध्ये पण टिपिकल तुम्ही बघितलं तर ईस्ट गोदावरी ट्रॅक जी आहे ओके ईस्ट गोदावरी ट्रॅक्ट म्हणजे की गोदावरीच्या पूर्वेकडचा जर भाग तुम्ही बघितला तर तिथं आंध्र प्रदेश ओरिसामध्ये कोया रिबेल झालं होतं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की यांचा जो लीडर आहे त्यावेळेस त्या लीडरचं नाव लक्षात ठेवा ते आहे टोमा सोरा ओके सो टोमासोरा हा लीडर होता यांचा आणि याच्यामध्ये अगेन्स्ट काय इशू होते की काय हा रिबल झाला होता तर मुद्दे तेच आहेत परत की जे काही कस्टमरी लॉ होते यांचे परंपरागत यांचे जे काही कायदे होते ट्राईबचे तो एक मुद्दा होता त्याच्यावर हा ना त्याचं हनन होत होतं त्याच्यानंतर पोलीस जे होते पोलीस ॲक्शन मोठ्या प्रमाणावर होत होती त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा होता की रेव्हेन्यूचा इशू होता त्याच्यानंतर फॉरेस्ट राईट्सचा इशू होता फॉरेस्ट राईट्स तोही एक मुद्दा होता तर या सगळ्या गोष्टींमुळे मग हा सगळा उठाव झाला होता ओके आणि मग याच्यामध्ये काय झालेलं आहे की पोलिसांनी सोराला शॉर्ट डेट केलं होतं ओके पोलिस जे होते त्यांनी शॉर्ट डेट केलं याला गोळी मारली हा ना टोरा सोरा मग यांची लिडरशिप गेली पण नंतर परत है ना हा जो रिवोल्ट आहे तो तुम्हाला परत अठराशे शहाऐंशीमध्ये परत याच्यामध्ये एक लिडरशिप समोर येते म्हणजे हा जो फेज होता सुरुवातीला तिच्यामध्ये टोमा सोरा जो होता तो यांचं प्रतिनिधित्व करत होता पण अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये परत एक व्यक्ती समोर येते या ट्राईबमधली तिचं नाव आहे राजा अय्यर ओके राजा अनंत अय्यर आणि या राजा अनंतयरनी पण रिबेल परत एकदा सुरू केलं होतं आणि तिथं त्यांनी राम्स आर्मी ओके म्हणजे रामाची सेना स्थापन केली होती तर राम सधू असं त्याला म्हटलं जातं राम साधू म्हणजे राम्स आर्मी असा त्याचा अर्थ आहे की रामाची सेना आता ऑबियसली राम आणि त्या सगळ्या गोष्टींचाही सगळा चर्चा आहे आणि दोन हजार चोवीसपर्यंत ती असेल त्याच्यामुळे कोलय कोयारी बेली आणि येत्या काळामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षेत हमकास विचारलं जाईल तर राम्स आर्मी जी आहे तर ती या राजा अनंत अनंतयरनी तयार केली होती आणि ब्रिटिशांच्या अगेन्स्ट वगैरे आणि त्यांनी तिथला जो महाराजा होता जयपोरे त्यालाही हेल्प मागितली होती की आपण ब्रिटिशांच्या अगेन्स्ट लढू सो so, टोमा होरा आणि राजा अनंत अय्यर तर हे दोन नावं लक्षात ठेवा पुढचं जो आपला हे आहे तो म्हणजे भील अपरायझिंग अठराशे सतरा आता भील अपरायझिंग जी आहे तर ती दक्षिण राजस्थानमध्ये जे काही सदन राजस्थान आहे तर तिथं ही भील अपरायझिंग झाली होती दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की ॲक्च्युली हे जे सगळे रिफॉर्म्स मुवमेंट होते इथं जे काही भील आणि त्यांच्या इच्छामध्ये हो तर त्या इच्छामध्ये हो सगळ्यात एक महत्त्वाची व्यक्ती आहे की ज्यांनी रोल प्ले केला होता तो म्हणजे एक तर सेवाराम होता ओके हे एक नाम लक्षात ठेवा सेवाराम आणि दुसरी जी व्यक्ती आहे की गोविंद गुरु ओके तर हे दोन महत्त्वाचे याच्याशी रिलेटेड नावं आहेत गोविंद गुरु आणि सेवाराम आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की आता ह्या गोविंद गुरु जे होते हां ते स्वतः एक बॉन्डेड लेबर होते बॉन्डेड लेबरशी रिलेटेड कुठलं कलम आहे बरं आपल्या फंडामेंटल राईटमध्ये ते तुम्ही मला सांगणार आहात तर हे बॉन्डेड लेबर पण होते आणि यांनी हे केलं होतं की एकोणीसशे तेरापर्यंत आपण काय करायचं भिल राज उभं करायचं स्वतःचं साम्राज्य उभं करायचं या लक्ष्याने ते झालं होतं आणि ब्रिटिशांनी मग हे सगळं जे होतं की लिटरली पूर्णपणे क्रश करण्याचा प्रयत्न केला होता सो so, भील अपरायझिंग सेवाराम गोविंद गुरु हॅ ना सदन राजस्थानमध्ये झालं होतं किट्टूर रिबेलियन एकोणासशे चोवीस एक हो एक हो ते एकोणतीस किट्टूरचा जो उठाव आहे तर याच्यामध्ये जे झालं होतं की ब्रिटिशांनी काय केलं होतं जो किट्टूरचा चीफ होता त्यांनी वारसाकानुसार नॅचरल हेअर नसल्यामुळे एक मुलगा दत्तक घेतला होता आणि त्याला ते त्या प्रशासनावर येऊ देत नव्हते हा मुद्दा इथं होता आणि त्याच्यामुळे जे अठरा एकोणीसशे चोवीस ते एकोणतीसमध्ये ज्या किट्टोरच्या राजाची जी काही विधवा होती तिचं नाव आहे चन्नम्मा तर तिने हा रिवोल्ट केला होता रिझन काय होतं की ॲडॉप्टेड सन जो होता त्याला हे सत्तेत येऊ देत नव्हते ब्रिटिशर्स म्हणजे जसं तुम्ही डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स बघता तर त्याच पद्धतीने इथं होत होतं थोड्याच याच्यात जर आपण सरळ सरळ बघायचं झालं तर पण पन... हा ना आणि यांनी किट्टूरला एक इंडिपेंडंट स्टेट म्हणून डिक्लेअर केलं होतं की हे इंडिपेंडंट स्टेट असणार आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांनी हा उठावसुद्धा याचं दमन केलेलं आहे किट्टूर रिबेलियन चेन्नम्मा है ना ही तिथल्या राजाची विडं होती है ना त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे रंपा रिबेलियन रंपा रिबेलियन जे आहे तर हे आता नॉन कॉपरेशन जी मुवमेंट होती सगळी है ना असहकार चळवळ त्या काळामध्ये याचा महत्त्वाचा रेफरन्स आपल्याला मिळतो सो so, म्हणजे या काळामध्ये गांधीजींना ॲडमायर करून मग याची लिडरशिप पुढं येते त्याचं नाव आहे लिडरचं नाव आहे अलुरी सीताराम राजू ओके okay? सीतारामा राजू रंपा रिबेलियन सो so, हे नेतृत्व आहे अलुरी सीतारामन राजू आणि हा इन्स्पायर कुणापासून झाला तर गांधीजींपासून झाला आणि हा सगळा जो कालावधी आहे कुठला नॉन कोऑपरेशन मूवमेंटचा म्हणजे एकोणावीसशे वीस एकवीस हां तोपर्यंत कारण चोवीसमध्ये आलुरी राजीवला पकडण्यात आलं होतं म्हणजे त्याचं एक्झिबिशनच झालेलं आहे चोवीसमध्ये सो नॉन कॉपरेशन मूवमेंटच्या काळामध्ये त्यांनी गांधीजींना ॲडमायर केलं आणि तिच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा हा रंपारी बेल आहे तर रंपार उठाव जो आहे तो आंध्र प्रदेशमध्ये झालेला आहे ओके तर हे एक लक्षात ठेवा आणि हा जो आलुरी सीताराम राजू होता यांनी क्लेम केलेला होता काय तर याच्याकडे एस्ट्रोलॉजिकल पावर्स आहेत हा ना याच्याकडे मॅजिकल किंवा हिलिंग पॉवरस आहेत तर असंही याने केलं होतं सो so दॅट लोकांना एक की बाबा हा आम्हाला काहीतरी करून देऊ शकतो आणि सगळा मेजर इथंही रिजनमध्ये तोच प्रॉब्लेम होता मनी लेंडर्स आणि फॉरेस्ट लॉ दोन महत्त्वाचे मुद्दे होते की ज्याच्या बेसिसवर हा उठाव झाला होता एक मनी लेंडर्स म्हणजे साहूकार पैसे देणारी लोक आणि दुसरं म्हणजे जंगलाचे कायदे फॉरेस्ट लॉज तर या बेसिक गोष्टी आहेत इन केस ऑफ रंपा रिबेल तर बेसिकली हे महत्त्वाचे रिबेल्स होते आणि याच्यानंतर जे रिबेल्स आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये सॉरी एक रिबेल आपला बाकी राहिला आहे नागा रिओल्ट एकोणावीसशे बत्तीसमधला तर हा नागा रिवोल्ट जो होता तर याच्यामध्ये दोन महत्त्वाची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ती तुम्हाला माहीतही असतील जदुनंग ओके okay, जदुनंग ही एक व्यक्ती आहे आणि दुसरी आहे राणी गैदी ओके राणी गैदी नलियू okay, तर हिच्यामध्ये जे काय होतं की ब्रिटिशांतारे जे काही एक्सप्लॉयटेशन होत होतं त्याच्या अगेन्स्ट ब्रिटिश है, होता है। अगेंस्ट ब्रिटिश, ना, ना? एक्सप्लॉयटेशन शोषण करत होते त्याच्या अगेन्स्ट हा नागा रिवोल्ट झाला होता नागा लोकांचा उठाव आणि ह्याच्यामध्ये राणी गैदिलीने तुम्हाला माहीत असेल नंतर मग भारत स्वतंत्र झाल्यानंतरच सुटका झालेली आहे आयुष्याची बरीचशी वर्षे जेलमध्ये गेली होती आणि नेहरूंनी सुद्धा तिच्याबद्दल उद्गार काढले तुम्ही जर एन सी आर टी वाचला असेल तर तुम्हाला माहीत असेल सो जदुनंग जे आहे आणि राणी गैदिलीने नागा नागारिवोल्ड लक्षात ठेवा एकोणऐंशे बत्तीस याच्यानंतरचे पुढचे रिवोल्ट जे असतील आपले की जे जमीनदार होते हा ना ज्यांना जमीनदारीतून काढून टाकण्यात आलं होतं किंवा डिपोज रुरल जे होते तर ते आपण बघणार आहोत की त्यांचं सत्ता वगैरे काढून घेण्यात आली होती तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात तो तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो